शेतकरी मित्रांनो मार्केटचा अभ्यास करून जर आपण कलिंगडाची लागवड केली तर अत्यंत कमी कालावधीमध्ये म्हणजे साठ ते पासष्ट दिवसामध्ये योग्य व्यवस्थापन करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारं हे पीक आहे वेलवर्गीय पिकामधील कमी कालावधीमध्ये येणारे जास्त नफा मिळवून देणारे हे एकमेव पीक त्या ठिकाणी आहे कलिंगड या फळाचा वापर रमजानमध्ये त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी व जाम जेली सॉस निर्मितीसाठी याचा वापर होतो त्याचबरोबर यातील बियासुद्धा आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी असतात त्यामुळे कलिंगडाची मागणी वर्षभर असते कलिंगडमध्ये उच्च तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे शेतकरी याला बाराही महिने कलिंगड पीक हे घेऊ शकतात व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आणि शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या अनुभवानुसार आन आपण योग्य वाहनाची निवड करणं आवश्यक हो आहे आपल्या भागामध्ये जे व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून आणि ज्या शेतकऱ्यांनी इथून पाठीमागच्या वर्षामध्ये ज्यांनी कलिंगड लागवड केलेली आहे किंवा तुम्ही समक्ष जाऊन प्लॉट त्या कंपनीचा पाहिला आहे त्या खाजगी कंपनीचं बियाणं खरेदी करून तुम्ही त्याची लागवड करू शकता सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण कलिंगड लागवड करत असतो तर वान निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक खाजगी कंपन्यांनी मार्केटमध्ये सुधारित वान विकसित करून शेतकऱ्यांसाठी आणलेले आहेत त्यापैकी श आपण व्यवस्थित वान निवडून त्याची लागवड करावी कलिंगड लागवड करत असताना तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकता एक बियाणेची डायरेक्ट लागवड करू शकता किंवा रोपांची लागवड करू शकता तर बियाण्याची आणि रोपांच्या पद्ध पद्धतीमध्ये कम्पॅरिझन केलं तर रोप लागवडीची पद्धत अत्यंत फायदेशीर आहे कारण रोप लागवडीमध्ये एकाच वेळेस आपल्याला हार्वेस्टिंगला फळं त्या ठिकाणी येत असतात पण बियाणे लागवड केल्याच्यानंतर बियाण्यामध्ये उगवणक्षमता कमी अधिक होऊ शकते किंवा प्लॉट मागे पुढे होतो आणि हार्वेस्टिंग ॲट अ टाइम होत नसल्यामुळे आपल्याला शक्यतो बियाण्यांची लागवड करायची नाही परंतु तुम्ही रोप तयार करून देखील लागवड करू शकता तुम्ही हे रोपं खरेदी मा नर्सरीमधून देखील खात्रीशीर नर्सरीमधून तुम्ही खरेदी करणं आवश्यक आहे मार्केटमधून बियाणे खरेदी करून तुम्ही स्वतः घरी देखील रोपे बनवू शकता रोपे घरी बनवण्यापूर्वी याची योग्य पद्धत काय असते ही नक्की जाणून घेऊन त्याच्यानंतरच रोपे घरी बनवावेत किंवा तुम्ही नर्सरीमध्ये देखील खरेदी करू शकता तर लागवडीचं योग्य अंतर ठेवून तुम्ही कलिंगड रोपांची लागवड करू शकता सहा फुटावरती बेड पाडून एका बेडवरती झिगझॅग पद्धतीने तुम्ही सव्वा फुटावरती किंवा एक फुटावरती रोपांची लागवड करू शकता मल्चिंग पेपरचा वापर नक्की करा आणि त्याच्यानंतरच याची लागवड करा जमिनीच्या प्रकारानुसार किंवा तुमच्या अनुभवानुसार तुम्ही जे लागवडीचं अंतर आहे हे कमी अधिक करून तुमच्या पद्धतीने योग्य त्या योग्य ते घेऊ शकता रोपे लागवड करत असताना नर्सरीमधून रोपे आणल्याच्यानंतर तुम्ही त्याची लागवड सकाळी साधारण साडे दहा ते दहापर्यंत तुम्ही त्याची लागवड करू शकता क किंवा दुपारनंतर चार ते साडेचारनंतर या टायमिंगमध्ये जर तुम्ही लागवड केली तर योग्य ते सेट होऊन जातात जर तुम्ही सूर्यप्रकाश जास्त असताना म्हणजे अकरा बाराच्या वेळेस किंवा दुपारीमध्ये दुपारच्या वेळेमध्ये जर तुम्ही लागवड केली तर रोपं त्या ठिकाणी सुकली जातात आणि वाढण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे रोपांची लागवड ही आपल्याला साधारण सकाळी आणि दुपारनंतर करायची आहे रोपे लागवड केल्याच्यानंतर आळवणीच्या माध्यमातून तुम्हाला किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून खतं औषधं बुरशीनाशकांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे पुढील भागामध्ये आपण याच्यावरती सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिली आळवणी कोणती करायची दुसरी आळवणी कोणती तिसरी कोणती आणि चौथी कोणती याबद्दलची सविस्तर माहिती आपण देणार आहोत तर आपल्या चार ते पाच आळवण्या झाल्याच्यानंतर आपलं रोप साधारण हे वीस दिवसाचं झालेलं असेल आणि या दिवसाच्या वेळेस आपण याच्यापुढे ड्रिपच्या माध्यमातून खतांचं व्यवस्थापन करू शकता त्यामध्ये वीस दिवसापासून तर चाळीस दिवसापर्यंत तुम्ही एकोणावीस 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 तीन ते चार किलो प्रति एककर आणि बारा एकसष्ट डबल झिरो तीन ते चार किलो प्रति एकर असे हिशोबान त्या ठिकाणी सोडायचं आहे सुरुवातीला एकोणावीस एकोणावीसचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर बारा एकसष्टचा वापर करायचा आहे वीस दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत या दोन खतांचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर चाळीस दिवसाच्या पुढे तुम्हाला तेरा चाळीस तेरा तीन ते चार किलो प्रति एकर एक आणि तेरा झिरो प्लस कॅल्शियम नायट्रेट या खतांचा वापर तुम्ही आलटून पालटून तीन ते चार किलो प्रति एकरप्रमाणे कर करायचा आहे त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या दोन खतांचा वापर आपल्याला फळ पोचण्यासाठी करायचा आहे सगळ्यात शेवटी झिरो झिरो पन्नास या खताचा वापर करून आपण आपल्या फळाची साईज आणि त्याच्यामधील गोडवा कलर या गोष्टी शेवटच्या टप्प्यामध्ये वाढू शकतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाबाबतीची सर्वसाधारण माहिती त्या ठिकाणी पाहिली ज्यामध्ये वाहनाची योग्य निवड असेल लागवडीचं व्यवस्थापन असेल नर्सरीचं व्यवस्थापन असेल आळवणी व्यवस्थापन असेल ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन असेल तर याबद्दलची जी थोडक्यात माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर प्रत्येक व्यवस्थापनाबाबतचा सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून त्याच्यावरती व्हिडिओ सेपरेट बनवून तुम्हाला तो देता येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन शेतीविषयक आधुनिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत धन्यवाद